नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे आपलं नुकसान होत आहे. त्याच्यासाठीच मित्रांनो, जे पीक विमा आपण काढलेला होतो त्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे, म्हणजे तक्रार करायचं आहे. तर आपल्याला याचा आहे गुगल प्ले स्टोअरवर, तर इथे टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स. टाकल्यानंतर खालच्या साईडला मित्रांनो इन्स्टॉल करा आणि ओपनवर क्लिक करा. आता आपल्यासमोर ॲप ओपन झालेला आहे. तर ॲपमध्ये इंग्लिश भाषा आहे, त्याच्यामुळे मित्रांनो आपण भाषा चेंज करणार आहोत. तर खालच्या साईडला प्रेस करा आणि इथे तुम्हाला तीन भाषा दिसत आहेत. आपण मराठीवर क्लिक करणार आहोत आणि अप्लायच्या बटनवर क्लिक करणार आहोत. तर मित्रांनो, हा ॲप आता मराठीमधून आपल्याला दिसत आहे. तर तीन नंबरच्या बटनाला क्लिक करा. नोंदणी खात्याशिवर काम सुरू ठेवा ह्या नंबरला क्लिक करा. नंतर आपल्यासमोर एक पुढील पेज ओपन झालेला आहे. तर या नंबरमध्ये तीन नंबरच्या बटनाला क्लिक करा. पीक नुकसान याला दाबा. नंतर तुम्हाला दोन ऑप्शन भेटत आहेत. पीक नुकसानाची पूर्वसूचनावर आपण क्लिक केलेलं आहोत. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर OTP पाठवा या बटणाला क्लिक करायचा आहे. तर अशा प्रकारे 6 डिजिटचा कोड नंबरावर जातो, तो नंबराचा कोड एंटर करायचा आहे. नंतर आपण पुढील पेजवर गेलेलो आहोत. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन आहेत. तर हंगाममध्ये आपण खरीप निवडणार आहोत. मित्रांनो, खरीपवर क्लिक केलेलं आहोत. नंतर वर्ष, जे चालू वर्ष आहे ते 2024 टाकणार आहोत. नंतर योजना कोणती, त्याच्यासाठी आपला जे पावती क्रमांक असतो त्या पावतीच्या वरच्या साईडला तुम्हाला इथे दिसत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. हे योजना आपण इथे एंटर करणार आहोत. तुम्ही तुमच्या पावतीवर पाहायचं आहे, तिथे पाहून एंटर करायचं आहे. केल्यानंतर आपली शेती जिथे आहे तिथे आपल्याला स्टेट निवडायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण निवडत आहोत. तर आपल्याला पुढील पेज ओपन झालेला आहे. इथे नोंदणीचा स्रोत, तर नोंदणीचा स्रोतमध्ये आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर आपण जिथे नोंदणी केलं होतं, म्हणजे बँकेमधून आपण पीक विमा भरला असेल तर बँकला क्लिक करायचं आहे. आम्ही CSEमध्ये भरलेला आहे म्हणून CSEला क्लिक करत आहोत. केल्यानंतर खाली अर्ज पॉलिसी क्रमांक, यामध्ये जे आपला पावती क्रमांक असतो तो पावती क्रमांक इथे एंटर करायचा आहे आणि SSVला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर पुढील पेजमध्ये इतर पर्याय निवडा यावर न करता खाली पॉलिसी क्रमांक आहे त्याला क्लिक करायचा आहे, म्हणजे सर्व आपला डाटा येईल. आता याच्यामध्ये सर्व पावतीमध्ये सर्वे क्रमांक म्हणजे गट क्रमांक टोटल आलेले आहेत. आपण जिथे विमा काढलेला आहे, जिथे गट नंबरमध्ये विमा काढलेला आहे, ते गट नंबर आपल्याला दाखवत आहेत. आता आपलं जिथं नुकसान झालेलं आहे, समजा आमचं कापसाचं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, आमचा कापूस खूप खराब झालेला आहे म्हणून आम्ही कापसाला क्लिक करत आहोत. जर तुमचं सर्व नुकसान झाले असेल, एकाच नावावर जास्त गट क्रमांक असतील, त्याचे जर तुम्ही विमा भरला असाल तर इथे डब्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, आता आपण करणार आहोत कॉटनला क्लिक, कारण आपल्याला कॉटनचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची आपल्याला तक्रार करायची. इथे पाहू शकता डब्यामध्ये क्लिक करत आहोत. तर आपल्याला इथे घटनेचा प्रकार, म्हणजे मित्रांनो तुमचं नुकसान कशाप्रकारे झालेलं आहे. तर आमचं नुकसान जास्तीत जास्त पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेला आहे म्हणून एक्सेस रेनफॉल टाकत आहोत. मित्रांनो, आपण मराठी लँग्वेज निवडले असूनही इथे इंग्लिशमध्ये दाखवत आहे. अनेक शेतकरी शिकलेले नाहीत पण या ॲपला कळायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण एक्सेस रेनफॉलवर क्लिक केलेलं आहोत. मित्रांनो, आता घटनेचा दिनांक, काल आमची मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता त्याच्यामुळे 1 तारीख निवडणार आहोत, म्हणजे 1 सप्टेंबर करणार आहोत. आता घटनेच्या वेळेस पिकाचा वाढीव टप्पा, स्टँडिंग क्रॉप म्हणजे आपलं पीक उभं आहे आणि तिथं आपला नुकसान झालेलं आहे. हार्वेस्टेड म्हणजे काढलेलं आहे, तिथं आपलं नुकसान झालेलं आहे. कट आणि कटचा जो ऑप्शन असतो तो म्हणजे आपण आपलं पीक घरी काढून ठेवल्यानंतर वाळू घालल्या तो नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, आपण स्टँडिंग क्रॉप करत आहोत कारण आपलं पीक उभं आहे. नंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, आपली जवळपास 85% आपला नुकसान झालेला आहे म्हणून आम्ही 85%वर क्लिक करत आहोत. तिथे एंटर केलेलं आहे. आता शेरामध्ये आपण क्रॉप लॉस टाकत आहोत, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. आता इथे आपल्याला काय करायचे आहे, फोटो अपलोड करायचे.
ज्या आपण पिकामध्ये जात आहोत त्या पिकाची फोटो अपलोड करायचे आणि गुगलला ॲक्सेस देऊन टाकायचं आहे लोकेशनचं. तर मित्रांनो, मी वरच्या ठिकाणी क्लिक करत आहोत. केल्यानंतर गुगल ॲक्सेस घेतल्यानंतर आता आपण फोटो काढत आहोत. मित्रांनो, बघू शकता आपला कापूस कसा आहे. तर आपण या कापसाची फोटो काढून ओकेला क्लिक करत आहोत. केल्यानंतर खालच्या साईडला व्हिडिओ अपलोड करा म्हणून म्हणत आहे, तो हिरव्या कलरच्या बाणामध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ तयार करायचा आहे. 15 सेकंडचा करू शकता. आपण जवळपास 10-12 सेकंडचा करत आहोत. मित्रांनो, इथे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच पाणी आहे. चला जमत नाही तरी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तर विसरूच नका. चला मग मित्रांनो, व्हिडिओ आता आपण क्रिएट केलेला आहोत. आत्ता ओकेच्या बटणावर दाबायचं आहे. मित्रांनो, खाली थोडं याच आहे, आल्यानंतर सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डॉकेट ID मिळतो आणि तो रजिस्टर नंबरवर सुद्धा जातो. याला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट मारायचं आहे आणि याला ठेवायचं आहे. तक्रार झालेली आहे असं हे डॉकेट ID दाखवत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओ सेंड करा. चला मग भेटू मग पुढील व्हिडिओसाठी. धन्यवाद.